वेलकम बॅक टू एलियनास किचन। तर आज आपण ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी परफेक्ट अशी मस्त झटपट रेसिपी पाहणार आहोत। तर यासाठी ना मी हे वाल घेतलेले आहेत, हे वाल मी रात्रभर भिजत ठेवलेले, त्यानंतर मी याला मोड आणायला ठेवलं होतं आणि त्यानंतर यावरची स्किन काढून घेतलेली आहे। तर आता यामध्ये ना मी दोडका घालणार आहे। तर हा दोडक्याची साल काढून हे अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत। भाजी एकदम बेसिक आहे पण चवीला एकदम अप्रतिम लागते। आपण नेहमी वालाची उसळ, वालाची भिरडं वगैरे बनवत असतो, पण अशा प्रकारे एकदा या वालाची भाजी नक्की करून पहा। एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, जिरं मोहऱ्याची फोडणी केली आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला यामध्ये घातला। कांदा छान परतवून झाला की 1 चमचा ठेचलेलं आलं लसूण घातलेलं आहे। यामध्ये 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा ठेचून घातला। आलं लसूण व्यवस्थित परतलं की यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा घरगुती लाल तिखट घालून हे व्यवस्थित परत आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची, नाहीतर मसाले जळू शकतात। आता यामध्ये कट करून घेतलेला दोडका घालायचा आहे। दोडका आहे ना, साफ करताना किंवा कट करताना थोडासा खाऊन पाहायचा, कधी कधी दोडका कडसर देखील असतो। दोडका छान परतला की यामध्ये हे रुजलेले वाल घालायचे आहेत। वालाला मोड बघा काय मस्त आलेले आहेत, एकदम मस्त हेल्दी अशी ही रेसिपी आहे। या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्या की चवीपुरतं मीठ घालायचं, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे। 5 मिनटं छान आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनटामध्ये भाजीला छान वाफ आली। आता यामध्ये 1 छोटा पिकलेला टोमॅटो बारीक कापून घातलेला आहे आणि आता हा देखील आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता ह्याला झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे। तर आता यामध्ये ना मी अगदी 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं 1/2 कप आपल्याला या ठिकाणी गरम पाणी घालायचं आहे। दोडक्याला तर पाणी सुटतंच, पण वाल पटकन शिजावे यासाठी मी 1/2 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता झाकण ठेवून वाल आपले छान शिजेपर्यंत वाट पाहायची आहे। तर सुरुवातीपासून 15 मिनटामध्ये आपले वाल एकदम परफेक्ट शिजलेले आहेत। भाजी मिक्स करूयात, तुम्हाला मी वाल देखील दाखवते। हे पहा मस्त शिजलेले आहेत। आता यामध्ये शेवटी या रेसिपीचा हिरो म्हणजे 1/2 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। किचन किंग मसाला नसेल तर अगदी थोडासा गरम मसाला शेवटी घाला, व्यवस्थित मिक्स करायचं। हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त मिक्स करून ही गरमागरम भाजी, चपाती, भाकरी, भाताबरोबर कशाबरोबर ही सर्व करा। नवऱ्याच्या डब्याला जर दिलीत ना तर डब्बा परत येणारच नाही, चाटून पुसून हा डबा स्वच्छच परत येईल ही माझी गॅरंटी आहे। एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा, मुलं देखील आवडीने खातील कारण तिखटाचं प्रमाण एकदम कमी आहे आणि तिखट अजून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडीशी वेगळी रेसिपी एकदा ट्राय करा, आवडली असल्यास एलियनास किचनला सबस्क्राईब करा। थँक्यू।